कराड ते हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने 23 एप्रिल ते 3 मेपर्यंत शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी करणार असल्याची माहिती आज 5 मार्चला कराड येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत देण्यात आली. ह्या वर्षीची शिवजयंती ही म्हणजे 50वी म्हणजे 51वी म्हणून आपण साजरी करीत आहोत. मागल्या वेळेला एकदा आपण ज्यावेळेला 50वं वर्ष आपण करणार त्यावेळेस एकदा मीटिंग 2 वर्षापूर्वी घेतली होती. त्यावेळेला आखणी वगैरे सगळी झालेली होती, तयारी झालेली होती, पण कोरोनाच्या संकटामुळं आपण त्यावेळेला करू शकलो नाही. कारण कुठलेच कार्यक्रम त्यावेळेला होऊ शकले नाही. सगळ्याजवळ बंधनं होती, पण ती बंधनं योग्य होती. आणि त्यामुळंच आज आपण जे कोरोनाच्या ज्यातनं बाहेर पडतोय त्या बंधनं पाळली सगळ्यांनी, म्हणूनच आपण बाहेर पडतोय. पण आता बंधनं संपूर्ण कालच्याच 2 दिवसापूर्वीच उठवलेली आहेत. त्यामुळं सांस्कृतिक, धार्मिक, इतर सर्व जे कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळणार. यंदाचा शिवजयंती उत्सव हा दरवर्षीप्रमाणे 2 दिवसाचा असला आहे, म्हणजे 2 दिवस असतात त्यावर, पण शिवमहोत्सव म्हणून आपण साजरा करतो. 23 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत, 3 तारखेला अक्षय्या, त्या दिवशी अक्षय्या, त्या दिवशी मिरवणूक आपली दरबार मिरवणूक ही निघेल. पण 23 ते 3 तारखे म्हणजे 2 तारखेपर्यंत अनेक सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, विद्यार्थ्यांसाठी, स्त्रियांसाठी अशा पद्धतीचे कार्यक्रमाची आखणी चालू आहे.